नमस्कार मी डॉक्टर गौरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण आम्लपित्त म्हणजे काय ते पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आम्लपित्ताची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा मी माझ्या चॅनलमध्ये प्रत्येक आजाराची माहितीही देत असते तसेच शेजारील बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील सर्वप्रथम आपण आमलं म्हणजे काय ते पाहून घेऊयात आमलं हे शरीरासाठी आवश्यक असतात मग मलाच काय पित्ताचा त्रास होतो असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर जाणून घेऊयात आमलं म्हणजे नक्की काय आपल्या शरीरामधील अन्नाच्या पचनासाठी जठामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड पेप्सिन ॲसिड व गॅस्ट्रिन ॲसिड एसेड या ॲसिडिक स्रावांचं निर्मिती होत असते ही निर्मिती जेव्हा जास्त होते प्रमाणाबाहेर होते तेव्हा तुम्हाला ॲसिडिटी होते मग याची कारणे कोणती कोणती तर चुकीचा आहार विहार आहे चुकीच्या सवयी आहेत मानसिक ताणतणाव आहे अतिप्रवास आहे यामुळे तुम्हाला वित्त होऊ शकते आता ही सगळी कारणे आपण सविस्तर पाहूयात जेव्हा तुम्ही घाईघाईने जेवण करता अन्न एक प्रकारे तुमच्या जठरामध्ये कोंबले जाते तेव्हा जी फंडस नावाची जागा असते जठरामध्ये ती वायू खेळण्यासाठी असते पण ती पूर्ण जागा अन्नाने भरली जाते त्यामुळे काय होते अन्नाचे नीट पचन होत नाही तिथे गॅसेस तयार होतात व परिणामी तुम्हाला पित्त होते जेव्हा तुम्ही दुपारचं जेवण घेता किंवा रात्रीचं जेवण घेता तेव्हा तुम्ही लगेच आडवे होता त्यामुळे जी कार्ड स्पिंटर नावाची जी झडप असते ती आपली उघडली जाते मग जठरातून अन्न हे वर्षा दिशेने फेकले जाते मग आंबट बोण्या तुम्हाला घशाशी येतात बैठी जीवनशैली व्यायामाचा अभाव अति जागरण तसेच दुपारची अति झोप ही सुद्धा तुम्हाला पित्त वाढण्यासाठी कारणीभूत आहेत जर तुम्ही आम्रधर्मी पदार्थांचं अतिसेवन करत असाल तर हे तुम्हाला पित्त होऊ शकतं अति तेलकट अति गोड पदार्थ हे पचायला जड असतात त्यामुळे जठ्यामध्ये उष्णताही वाढली जाते व ॲसिडिक श्रावणचं प्रमाणही वाढलं जातं हे पदार्थ पचायला जड असतात व तसेच या पदार्थामुळे तुम्हाल तुम्हाला तहानही जास्त लागते जास्तीचे पाणी पिल्यामुळे तुम्हाला पुन्हा पित्त होत असते अन्नाचे पचन नीट होत नाही आम्हीधर्म पदार्थ म्हणजे कोणते की डाळ तसेच हिरवी मिरची फास्ट फूड बेसनाचे पदार्थ त्याच्यामध्ये असतात तसेच मांसाहार आहे हिर हिरवी मिरची आहे मै मैद्याचे पदार्थ बेकरीचे पदार्थ हे पचायला जड असतात व हे उष्णता असणारे पदार्थ आहेत त्याच्यामुळं तुम्ही या पदार्थांचे से सेवन हे करू नका आता आपण लक्षणे पाहूयात की जेव्हा तुम्हाला आम्लपित्त होते तेव्हा तुम्हाला कोणते कोणती लक्षणे असतात तर सर्वप्रथम छातीत जळजळ होणे आगाग होणे तसेच तुम्हाला आंबट गुन्हा घशाशी येतात आंबट ढेकर घशाशी येतात छातीमध्ये पोटाच्या वरच्या बाजूला तुम्हाला वेदना होतात काहींना पोट फुगल्यासारखे वाटते डोके दुखी असते तसेच काहींना चक्कर आल्यासारखे सुद्धा जाणवते जेव्हा तुम्हाला पित्त होते तेव्हा तुम्हाला बेचन होते म्हणजे कोणत्याही कामात तुमचं लक्ष लागत नाही ही सर्व झाली आमलपित्ताची लक्षणे आता याच्यावर होमिओपॅथिक उपचार पद्धती आहे का ते आता आपण पाहूयात तर येस होमिओपॅथीमध्ये खूप चांगली औषधे आहेत होमिओपॅथीमध्ये आम्ही रोबिनिया अर्सेनिक अल्बम नॅट्रम फॉल्स कार्ब ही औषधे आम्ही रुग्णांना देतो जसे तुमचे पित्त होण्याचे कारण आहे त्या कारणानुसार तुम्हाला औषध हे दिले जाते होमिओपॅथिक प्रणाली ही पूर्णपणे शारीरिक व मानसिक या प्रत्येक गोष्टींशी योग्य माहिती घेऊनच तुम्हाला औषधं दिली जातात त्यामुळं होमिओपॅथिक औषधप्रणाली ही अतिशय सुरक्षित आहे जर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा व अवश्य माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू